नमस्कार, मी पंडित शिवकुमार श्री वास्तुशास्त्र कुंडली तज्ञ पुणे. आजचा सब्जेक्ट हा जरा अंकशास्त्रावर आधारित असा घेतलेला आहे. अनेक वेळेला आपल्याला क्वेश्चन पडतो की आपला लकी अंक कोणता, भाग्यांक कोणता, मोबाईल नंबर मी कोणता घ्यावा, गाडीचा नंबर मी कोणता घ्यावा, घराचा नंबर मी कोणता घ्यावा, मित्र परिवार कुठल्या नंबरचे. बऱ्याच अंशी आणि इझी आहे, म्हणजे खूप काय असं टफ काम आहे अशा तर भाग नाही की तुम्हाला इझिली ते लक्षात राहील. सारिका आईने जॉईन झाले, नमस्कार सारिका मॅडम. विनायक, विनायक सिट, हाय विनायक, नमस्कार. मॅक्झिमम लोकांना हे लिंक शेअर करा तुम्ही आणि त्या पद्धतीने जॉईन करा की आपल्या नॉलेजचा फायदा हा गॅरंटेडली तुम्हा सर्वांना होईल. हे काय आता मी सांगणार आहे हे तुम्हाला लाईफ लॉंग उपयोगी पडणार नॉलेज आहे आणि हे बदलणार नाही आहे, कारण हे माझं 27 वर्षाचं अनुभवाचं नॉलेज तुम्हाला देतोय. शेकडो लोकांच्यावर, हजारो लोकांच्यावर, लाखो लोकांच्यावर वापरलेला आहे. म्हणून ज्या टिप्स मी तुम्हाला देतो त्या कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील आणि कायमच्या वापरता येतील असं उद्देश असतो. मीनाक्षी पाटील नमस्कार. तर आपला जादूयान कोणता, भाग्यांक कोणता, कोणत्या दिवशी कुठल्या तारखेला तुम्ही जन्माला आलेला आहे, तारीख ही तुमचं भाग्यांक असते हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाची जन्मतारीख जर 12 जानेवारी 1971 असेल, तुमची तुमच्या मनात कॅल्क्युलेट करा की तुमची आज तुमची जन्मतारीख काय आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की पहिलं तर एक महिन्याची तारीख असते, 1 ते 30, 31 मधली त्यानंतर महिना असतो आणि त्यानंतर मग वर्ष असतात. 1972 असेल, 1990 असेल, 2002 असेल, काही असेल. आता लोकांना कन्फ्यूज होतं की नक्की मी माझा भाग्यांक कोणता ठेवावा, म्हणजे माझा लकी अंक हा कोणता आहे. काही लोकांचं म्हणणं कसं असतं की सगळ्यांची ओव्हरऑल टोटल बेरीज करा आणि जे काय टोटल एक अंक येईल तो म्हणजे आपला भाग्यांक न्यूमरॉलॉजी प्रमाणे, किंवा फक्त पहिले 2 आकडे आहेत ते मिक्स करा म्हणजे तो अर्थ होतो की तो तुमचा लकी अंक. तर नक्की काय आपण विचार करावा की ज्यामुळे आपल्या अंक शास्त्राप्रमाणे चांगला लकी माझा आकडा हा नक्की कोणता आहे. वर्षा पाटील नमस्कार, मीनाक्षी पाटील नमस्कार, अविनाश शिंगणे, रेग्युलर बघणारे लोक आहेत. वर्षा लड्डे नमस्कार. मी कमेंट्स करा, शेअर करा मॅक्सिमम लोकांना आणि मला कमेंट पण येऊ द्या तुमच्या कसं वाटलं प्रोग्राम, काय नाही, किंवा अजून काय तुम्हाला वाटतं का की या सब्जेक्टवर मी प्रोग्राम घ्यायला पाहिजे. कोणत्याही सब्जेक्ट मला तुम्ही देऊ शकता, त्याच्यावर मी बोलू शकतो. योगेश जोले नमस्कार. तर लक्षात घ्या, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. 12 जानेवारी 1971, तुम्ही कोणीही मला इथं तुमची जन्मतारीख आता शेअर करा या, आता आपण लाईव्ह आहे तर कमेंट मध्ये वगैरे, मग मी तुम्हाला सांगेन की तुमचा लकी अंक कोणता तुम्ही म्हटलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल 1 ते 10 आकडे असतात नॉर्मली अंकामध्ये. 1 ते 10 म्हणजे 1 ते 9 आकडे असतात, 0 चा आकडाच नाहीये. 1 हा जो अंक आहे हा रवी या ग्रहाच्या अंडर येतो न्यूमरॉलॉजी प्रमाणे. 2 हा आकडा हा चंद्र या ग्रहाच्या अंडर येतो. 3 हा आकडा हा बुध या ग्रहाच्या अंमलाखाली येतो. असे ओळीने 4 हा आकडा जो आहे हर्षल या ग्रहाच्या अंमलाखाली येतो. 3 हा गुरुच्या अंडर येतो, सॉरी 3 हा गुरुच्या अंडर येतो, 4 हा हर्षलच्या येतो, 5 हा बुध या ग्रहाच्या अंडर येतो, 6 हा शुक्र या ग्रहाच्या अंडर येतो, 7 जो आहे तो जो आकडा आहे 7 आकडा हा नेपच्यून या ग्रहाच्या अंडर येतो,
आठ हा आकडा शनी या ग्रहाच्या अंडर येतो, नऊ जो आकडा आहे हा मंगळ या ग्रहाच्या आकडा अंडर येतो. म्हणजे जे काय नवग्रह जे आहेत हे, आणि ज्यात हर्शल आणि नेपच्यूनला पण चार नंबर, हर्शल आणि नेपच्यून जो आहे हा सात नंबरचा आपला नंबर दिलेला आहे त्याला. अंकशास्त्राप्रमाणे हे सगळे नऊ जे आहे टोटल ग्रह आणि त्यावर नऊ ग्रहाबरोबर त्या त्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करणारे ते अंक आहेत, बरोबर. तर एक हा आकडा जर आपण बघितला, एक आकडा कसा आहे, हा एक रवीचा आकडा आहे, अधिकार वृत्ती आहे ती सडेतुडपणे बोलणं समोरासमोर, आणि एखादं काम घेतलं की ते चिकाटीनं ते काम पूर्ण करणं आणि धाडसी निर्णय घेणं, असा हा एक आकडा असलेल्यांचा स्वभाव असतो. एक आकडा म्हणजे कोण सांगा, एक 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 ज्यांची तारीख आहे ती, दहा ज्यांची तारीख आहे ती, एकोणतीस ज्यांची तारीख आहे, ओके, एकोणीस ज्यांची तारीख आहे, एकोणतीस नाही, एकोणीस ज्यांची तारीख आहे, अठ्ठावीस ज्यांची तारीख आहे. आता या मुद्द्यावर मी येतो की तुम्ही तुमचा जन्म तारखेवरून लक्षात घ्या, कोणता शुभांक किंवा तुमचा मुलांक काही जे असेल तो कुठला म्हटला म्हटला पाहिजे. मग अशी तुम्हाला काय म्हटलं की 12 जानेवारी 1971 असं जर काय मी एखादी तारीख घेतली तर 12 तारीख जी आहे ती त्याचे एकांक करा, 2 + 1 म्हणजे टोटल किती झालं, 3. म्हणजे तुमचा लकी आकडा कोणता आहे, 3 हा आकडा आहे. आता 12 + 3 म्हणजे हे 3, आणि परत पुढचा जो जानेवारीचा 1 म्हणजे 4, आणि 1971 जोडी होतील, हे सगळ्याचं मिक्स करून स्वतःचा लकी अंक ठरवायचा नाही, ही पद्धत चुकीची आहे. त्याला मुलांक म्हणतो, तो भाग्यांक होत नाही, तो मुलांक ओरिजिनल सगळ्यांचा जे टोटल बेरीज तुमची होते, पूर्ण जन्म तारखेची जी टोटल बेरीज आहे म्हणजे महिना दिवस आणि वर्ष हे तिघांचं जे एकत्रीकरण तुम्ही केलं तर ते तुम्हाला लकी अंक म्हणून वापरता येत नाही. तर जे सुरुवातीचं जे आहे अंक जे आहे, आता 22 जानेवारी, तर 22 जी तारीख आहे, 2 + 2 = 4 म्हणजे 4 अंक हा तुमचा हा लकी आकडा आला. सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो मी, अजून जड भाग्यांक मुलांक अजून जास्त जड शब्द वापरला तर डोक्यावरून जाईल, त्यापेक्षा काय सिंपल 23 फेब्रुवारी असं कोणाची तुमची जन्मतारीख असेल तर तुमचा लकी आकडा कुठला कुठला मांडणार तुम्ही, 23 हा तुमचा लकी आकडा, म्हणजे 3 + 2 = 5, 5 हा तुमचा लकी आकडा आहे. 23 तर लकी आहेच आहे, त्याच्याबरोबर तुमचा मेन जो आकडा येतो तो कोण आहे, 3 + 2 = 5 आहे, 5 हा लकी. कोणताही जरी 1 तारखेवर 31 तारखेपर्यंत कोणताही जरी महिन्याचा आकडा, 1 ते 31 महिना असतो आकडा हे तुम्हाला माहिती आहे, कधी कधी 28 असतो, 29 असतो, 30 असतो. ह्या ज्या तारखा आहेत या तारखामध्ये तुमचा कुठलंही जरी तारीख येत असेल, 23 जर आले तर 23 हा तुमचा लकी आकडा आहे, त्याचबरोबर 3 + 2 = 5 हा 5 तुमचा हा मेन भाग्यांक आहे. तर आता ह्याचा वापर कसा करायचा यासाठी तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे तुमची जन्मतारीख 23, समजा तुमची जन्मतारीख 23 आहे, मग 5 नंबरचा फ्लॅट घेतला तुम्हाला फायदा होतो. वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर पाहिजे ते महत्वाचं आहे, अंकशास्त्राप्रमाणे फ्लॅट घेतला आणि नैऋत्यने एंट्री असेल तर बर्बाद होणारे फिक्सच आहे, तिथं अंकशास्त्राचा काही उपयोग होत नाही. पण अंकशास्त्र जे आहे ते अंकशास्त्राच्या जोरावरच चालून माणूस कधीही सक्सेस होत नाही, हा पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. कसं आहे अंकशास्त्र हा प्रकार कसा आहे की हा तुम्ही वापरा, पण बाकी तुमच्या पत्रिकेतलं काय सांगितलं त्या गोष्टी आहेत, त्याबरोबर वास्तुशास्त्र पण ऑफिस किंवा घर किंवा जे काय राहतात ते आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या व्यवस्थित पूर्ण की अजून काय राहिलं काय करायचं, तर वास्तुशास्त्र हे जे अंकशास्त्र आहे त्यावरून तुम्ही हे तुमचं नाव असेल किंवा तुमच्या जन्मतारखेवरून या पॉईंट करायला काही हरकत नाही. फक्त अंकशास्त्रावर आधारित राहून तुम्ही काय मोठा चमत्कार करू शकणार नाही. या वास्तुशास्त्राने कुंडली हे दोन पॉईंट अतिशय गरजेचे पण लक्षात. आता 23 आणि 3 + 2 = 5 सांगितलं मग अशी, तसं 24 तारीख, 2 आणि 4, 24 डिसेंबर अशी कोणाची जन्मतारीख असेल, 24 डिसेंबर ही जन्मतारीख कोणाची असेल, तर मग आता माझी जन्मतारीख 24 डिसेंबरच आहे, तुम्हाला मी सांगतो तसं ओरिजिनल शाळेमधले ते 21 जून दाखवतो, पण नॉर्मली 24 तारीख ही जन्मतारीख आहे, म्हणजे 8 डिसेंबर आहे. तर 24 हे माझी जन्मतारीख जी आहे त्या 2 आणि 4 = 6 म्हणजे लकी आकडा कुठला माझा, 6 हा लकी आकडा येतो. म्हणून
किंवा तुमच्यापैकी कोणाची तुमच्यापैकी कोणाची जर 15 ही जन्मतारीख असेल किंवा 15 असेल तर 5 आणि 1 6 6 हा काय झाला आपला लकी अंक झाला. आता याचा वापर कसा करायचा, फॉर एक्झाम्पल तुमचं जन्मतारीख 24 असेल, पकडू आपण मोबाईल नंबर घेताना टोटल तुमचा 6 येणं कधी गरजेचं आहे, किंवा तुमचा तुमच्या एखाद्या तारीख 29 असेल, 29 तुमच्या तारीख तुमचा मेन त्या 29 तारखेला तुम्ही जन्माला आलेला आहे, महिना आणि वर्ष कुठलं का असे ना, म्हणजे 2 आणि 9 म्हणजे 11 11 म्हणजे 1 + 1 = 2 ओके म्हणजे जन्म तुमचं टोटल तुमचा भाग्यांक जो लक्यांक काय आला 2 आला. खरं तर 29 आहे तुमची जन्म जन्मतारीख जी आहे ती, पण 2 आणि 9 11 11 + 1 = 2 2 हा तुमचा कुठला आला, हा लकी आकडा आला. तर अशा पद्धतीने एकांक हा लकी अंक म्हणून तुम्ही काढू शकता आणि त्याच्या कॉम्बिनेशनने आता कसं आता काढला आपण 2 हा तुमचा लकी आकडा आला बरोबर, तर मग काय महिन्यातले 2 हा मुलांक येणारा किती 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 अक्षर आहेत बघा, 2 तारीख ही एक पकडली, त्याबरोबर 11 तारीख 11 तारखेच किती टोटल 1 आणि 1 2 म्हणजे 11 तारीख तुम्हाला लकी आहे ओके. आता 11 तारखेच्या पुढची कुठली तारीख आहे की टोटल 2 होतात, 20 तारीख 20 म्हणजे 2 आणि 0 म्हणजे 20 तारीख एक तुम्हाला लकी आहे. त्यानंतर अजून कुठली तारीख आहे, 29 तारीख म्हणजे 2 आणि 9 11 म्हणजे परत 2 म्हणजे 29 तारखेला महिन्याचं 2 तारीख 11 तारीख 20 तारीख आणि 29 तारीख या 4 4 दिवस तुमचे लकी तारखा या येतात. या दिवशी कुठलंही महत्वाचं काय काम करायचं असेल, शुभ दिवस असेल, तुमच्या जीवनाचं ऑफिस ओपनिंग असेल, नवीन वस्तू खरेदी करायची असेल, नवीन काम कुठलं करायचं असेल, कुठलंही काम या तारखेप्रमाणे तुम्ही जर केलं तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. तसंच 12 एका जन्मतारीख आहे 12 समजा 12 म्हणजे काय 2 आणि 1 3 झाले, मग 3 हा तुमचा मेन भाग्यांक आला आणि लकी अंक आला. तर 3 बरोबर आता 1 ते 10 मध्ये 3 हा आकडा झाला, त्या पुढे काय 12 12 आलं की 12 च्या पुढे काय 21 2 आणि 1 3 त्या पुढे काय 30 तारीख हे म्हणजे एवढे तुमचे 4 दिवस महिन्यामधले हे मोस्ट लकी दिवस तुमचे ठरू शकतात महत्वाचं काम करताना. एखादं घड्याळ घ्यायचं नवीन नवीन कपडे घ्यायचे तुम्हाला त्या त्या अंकानुसार तुम्ही तुमच्या भाग्यांकानुसार म्हणजे तुमच्या लकी अंकानुसार तुम्ही हे घ्यायला हरकत नाही. मोबाईल नंबर घ्यायचा असेल तरी सुद्धा 9 8 2 2 5 शेवटचा नंबर 3 असं नाही, अगदी 9 8 2 2 0 पुढे काय असेल ते पुढे जे काय टोटल नंबर येईल याचं की काय असायला पाहिजे, तुमचा जो भाग्यांक आहे तुम्हाला जो लकी अंक आहे त्याचा टोटल तेवढे यायला पाहिजे. समजा तुमचा टोटल जे आहे जन्मतारीख जे 22 तारीख असेल टोटल काय झाला तुमचं 4 आला बरोबर आहे, 4 तुमचा टोटल येत असेल तर टोटल मोबाईल नंबरचा बेरीज जी आहे ती 4 यायला पाहिजे एकांकानुसार. 9 + 8 + 2 + 2 + 8 + 4 असं प्लस 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 करत जाऊन एक नंबर येईल, परत त्या दोघांची बेरीज करून टोटल एकांक काय तो बघायचा किती आला 4 आला ओके. म्हणजे तुमचं जन्मतारीख 22 असेल तर तुमचा लकी अंक 2 + 2 = 4 येतो. अशा प्रकारे मोबाईलचा नंबर 4 घेतला तुम्हाला तो लकी ठरू शकतो गॅरंटेडली, तुमचा तो बरोबर लाईफ लॉंग राहतो तुम्हाला पॉझिटिव्ह सपोर्ट पण देऊ शकतो. अशा पद्धतीनं एखादा प्लॉट घ्यायचा झाला किंवा कुठलंही तुम्ही हे डोक्यात ठेवून तुम्ही असं कायम राहिलं तर बऱ्यापैकी तुमचे इझिली आहे इझिली मॅनेजेबल या गोष्टी असतात की तुम्ही ह्या गोष्टी अशा पद्धतीनं वापरू शकता भाग्यांक दृष्टिकोनातून. आता हे न्युमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्र जे आहे हे अंक कुठं वापरू शकतो आपण अशा पद्धती, ज्या गोष्टीला जन्म नाही आहे माझ्या आजपर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार ज्या गोष्टीला जन्म नाही आहे त्या गोष्टीला अंकशास्त्र वापरता वापरणं कधी फायदे. एक नवीन ऑफिस काढायचं आहे तुम्हाला, नवीन तुम्ही कंपनी तुम्हाला उघडायची आहे, समजा तुमची आज जन्मतारीख 22 जानेवारी असेल 2 2 4 म्हणजे तुमचा तुमचा किती नंबर आहे टोटल 4 आला, म्हणजे आता तुम्ही जे काय फर्मचं नाव घेणार आहे त्या फर्मचं नाव जे आहे ते न्युमरॉलॉजिकल टोटलचं 4 यायला पाहिजे. किंवा ओपनिंग त्या फर्मचं तुम्ही 4 तारखेला करा जर तुमचं 22 जन्मतारीख असेल तर, महिना आणि साल सोडून टाकायचं ते मिक्स करायचंच नाही हे 100% खरं आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही लोक कन्फ्यूज होतात की टोटल तारखेची बेरीज करतात आणि काय चुकत बसतात असं नाही, फक्त जो तारीख आहे तेच वापरायचं ओके. तर तुम्हाला सांगितलं फर्म कुठली काढायची असेल तशा पद्धतीने, त्याचबरोबर सिम्पल उदाहरण मी तुम्हाला देतो आपल्या नॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार करायचं गेलं तर
आपल्या भारताची जन्मतारीख काय, म्हणजे 15 ऑगस्टला आपण भारत दिवस होतो, त्याने 15 तारीख बघा आपल्या भारताचं हा लकी दिवस आहे, लकी तारीख 15 तारीख येते बरोबर. 5 आणि 6 शुक्र या ग्रहाच्या अंडर येते, म्हणजे जर त्यामुळं आपल्या भारताचं भवितव्य पुढे एकदम जबरदस्त खूप पॉझिटिव्ह 100% असणार आहे. पण नाव भारताचं जे ठेवलंय, भारत होतो पहिल्यांदा ते बरोबर होतं, आता काय आहे आता इंडिया. म्हणून इंडिया वापरण्याच्या विरुद्ध मी टीव्हीला पण अनेक चॅनलला सांगितलेलं आहे की आपण जे इंडिया जे वापरतो काय, इंडिया या हा जो शब्द आहे ह्याचं निमरीक व्हॅल्यू 12 येते, आणि भारत हा जो हे जे अक्षर आहे, भारत या अक्षराचं टोटल निमरीक व्हॅल्यू ही 15 येते. की जे आपल्या भारताची जन्मतारीख आहे, त्या भारताच्या जन्मतारखेबरोबर भारत हे नाव परफेक्ट सुटेबल आहे, आणि ते जर जास्ती जास्त आपण वापरत गेलो तर मात्र आपल्या भारताची प्रगती व्हायलाच पाहिजे. म्हणून आपण जे इंडिया इंडिया जे लिहितो, आपण आपल्या पत्र लिहिताना किंवा आपल्या पिन कोड मध्ये इकडे सगळं बंद होऊन ते लिगली इंडियाच्या म्हणजे भारत यायला पाहिजे, कारण हे आपण ठेवलेलं नावच नाहीये, भारतीय नावच नाही. भारताची प्रगती अजून जोरदार होईल, कारण भारताचं नाव भारतच होतं पहिल्यापासून, त्यामुळे ती प्रगती अटोल. भारत हा टोटल 15 असल्यामुळे ऑलरेडी जी प्रगती होतीच, इंडिया केल्यापासून जर दोष चालू झाला तर ज्या गोष्टीला जन्म नाही. आणि बघा, भारताचा जन्म करताना पण विचार करून ज्योतिष लोकांना विचारून 15 तारखेला आपण 12 नंतरच पत्रिका बघूनच 15 15 येईल अशा पद्धतीनंच ते भारताचा जन्मदिवस आहे. कारण त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानाने न्यूमरॉलॉजी वगैरे न बघता 14 तारखेला, पाकिस्तानचा जो काय जन्मदिवस आहे म्हणजे तो सातवी दिन हा 14 तारीख ही मानली जाते, आणि ग्रहयोग आणि ह्या दृष्टिकोनात चांगला चांगली दिवस आहे तो बघून 15 तारखेला 15 ऑगस्टला आपण मात्र भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून, भारताचा नवीन जन्म झाला म्हणून तो एक जन्मदिवस म्हणून मनवतो आपण. न्यूमरिकली 15 हा नंबर 14 पेक्षा कितीतरी शेकडो पटीने हजारो पटीने श्रेष्ठ आहे, की ज्याचा न्यूमरिक व्हॅल्यू टोटल 6 येते, शुक्र या ग्रहाचा अंबल त्याच्यावर येतो. तर अशा पद्धतीनं भारत जेव्हा नाव भारताला लाभ मिळेल, आता आपण हिंदी सारखं जर काही जे काही अनेक नेत्यांचं भाषण बोलतो ऐकतो ऐकतो, त्या इंडिया म्हणतो म्हणायचं आपोआप टाळलं जातं, त्यामुळे भारत 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 म्हटलं जातं अंडी रनिंग कंडिशनला. हेच भारत नाव आपल्या भारताला कायम पद्धतीनं लिगली पण इंग्लिश मध्ये पण यावं अशी माझी अशी मनापासून तळमळ इच्छा आहे, आणि अनेक चॅनल बोलून दाखवलेलं आहे, आणि तसा प्रयत्न सुरू होण्यासाठी माझे काही प्रयत्न पण किंवा माझ्यासारख्या लोकांचे प्रयत्न पण चालू आहेतच, माझे पण चालू आहेत त्याच्यासाठी. न्यूमरॉलॉजी संबंधी अभ्यास हा खूप मोठा आहे, आणि मी सांगत बसलो तर हे खूप कन्फ्युजिंग होईल, म्हणून तुम्हाला अगदी सिम्पल अँड स्वीट मध्ये सांगायचं. तुम्हाला डेली जीवनामध्ये वापरण्याच्या दृष्टिकोनातून, तुमची गाडी घेतली समजा, तुम्हाला गाडी घ्यायची, गाडी घेतली तुमचा एखादा जन्मतारीख काय, फॉर एक्झाम्पल बघू आपण 18 जन्मतारीख आहे तर 18 जन्मतारीख असलेल्या माणसाचं लकी अंक कोणता तुम्ही सांगा. 18चा लकी अंक कुठला येतो, टोटल 9, 8 आणि 1 9, म्हणजे लकी अंक कुठला आला, 9 आकडा लकी अंक आला. मग गाडी घेताना कुठला नंबर घेणार असं मला लोक मला विचारत, मी तुम्हाला फ्री सांगतो इथं काय घ्यायला पाहिजे ते, माझ्याकडे याची आवश्यकताच नाहीये यासाठी तरी, ऍटलिस्ट नंबर घेण्यासाठी. टोटल जे तुमचं MH 12, MH 12 हे आलं, त्यानंतर जे काय 4 आकडे येतात 9009 म्हणजे काय झालं, 9001 टोटल किती झालं, 18 झालं, 8 आणि 9 असं झालं, किंवा 0081 किती आलं, 0081 म्हणजे 8 आणि 9 आलं, किंवा 0063 किती आलं, 6 and 3 is equal to 9. म्हणजे तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर घ्यायचा, MH 12 बघायचं गरज नाही, शेवटचे जे काय 4 आकडे येतात ते तुमचा जो जन्मदिवस आहे, समजा आता 18 म्हटलं, 8 आणि 9 आहे, तर 9 हा तुमचा लकी आकडा आहे, तर या 9 लकी आकड्याप्रमाणे तुमचा 2 व्हीलर 4 व्हीलर नंबर शेवटचे 4 डिजिट आहे, टोटल किती यायला पाहिजे, तुमच्या लकी आकड्या एवढे यायला पाहिजे, तर तुम्हाला ते व्हीकल लकी नक्की ठरत. हा अति सिंपल साधा गोष्ट तुम्हाला सांगितली. अजूनही सांगतो तुम्हाला, शक्यतो तुम्ही जी काही व्हीकल गाडी घ्याल त्याचे 4 नंबर असतात, तर टोटली 0 नंबर टाळायचा. समजा म्हणजे आता तुमचे जन्मतारीख 18 आहे, 8 आणि 9 आहे, मग तुम्ही काय करणार, 9990 हा नंबर घेतला समजा, मग 9990 टोटल किती येणार आहे, 9 9 18, 18 8 आणि 9 टोटल किती 9 आला,
पण गाडी नंबर असा येतलाय 9900, शेवटी 0 नाही यायला पाहिजे, किंवा 9090 शेवटी परत 0 आला की नाही, 9090 9918 वर प्लस 1 9 इज इक्वल टू 9, टोटल 9 आला अंक ह्याचा प्रमाण, पण टोटल बाहेर शेवटी काय आला 0 आला, कारण 9090 घेतला तुम्ही, त्याच्याऐवजी 0081 घेतला किंवा 0018 घेतला अगोदर सुरू होऊ दे, शेवटी मात्र काहीतरी अंक यायला पाहिजे गाडीचा ज्या वेळेला तुम्ही नंबर घ्याल तेव्हा, हे सांगितलं। तर अशा वेळेला प्राजक्ता देशपांडे नमस्कार, योगेश ढोले नमस्कार, योगेश ढोले कस चेंज नावामध्ये कसं चेंज करायचा, बर अंकशास्त्र आपण नावामध्ये कसं चेंज करायचं हा खूप मोठा विषय आहे, मी त्या संबंधी तुम्हाला एकदा गॅरंटेडली सांगेल, म्हणजे अंकशास्त्राप्रमाणे नाव कसं बघायला पाहिजे हे पण मी तुला सांगेल की तुम्हाला इझिली समजेल, चार्ट दाखवेल की तुम्ही तो शिकून तुम्ही स्वतःच अंकशास्त्राप्रमाणे नाव करू शकाल, तुम्ही सगळे लोक तुमच्या भावाचं करू शकाल, बहिणीचं करू शकाल, सगळ्यांचं तुम्हाला करता येईल असं मी तुम्हाला एकदा व्यवस्थित शिकवतो, एक 10-15 मिनिट लागतील त्याला, पण त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी निवडाल सर, कुणाचंही नाव अंकशास्त्र बदलण्यासाठी इझिली मदत होऊ शकते ते सांगेन, पण आता हा मोठा विषय असल्यामुळे योगेश डोले आज लगेच सांगतो, तर तरी तुमचं नाव ज्या ज्या लोकांना वाटतं की माझं नाव अंकशास्त्राप्रमाणे ठेवा असं, काही लोकांचं टिप्स काही लोकांचं मी नाव अंकशास्त्राने बदलून द्यायचा गॅरंटेडली प्रयत्न करेल। मिहिर कोंडा नमस्कार, मिहिर कोंडा जन्मतारीख जन्म सगळे टाकले, यांनी पुण्याचेच आहेत, त्यांनी काय दिले बघा, यांच्या जन्मतारीख किती आहे 5/9/1984 म्हणजे 5/9/1984 मिहिर यांची जन्मतारीख आहे, म्हणजे 5 हा यांचा लकी आकडा झाला, आणि महिन्याचे लकी मग लकी तारीख कुठल्या कुठल्या झाल्या, 5 झाली, 14 झाले, 23 झाले, हे 3 दिवस तुमचे महिन्यातले परत लकी दिवस झाले। मीनाक्षी पाटील ने काय सांगितले बघा, नमस्कार मीनाक्षी पाटील मॅडम, 19/3/1971, आता 19/3/1971 जरी असेल तरी 3 आणि 71 सोडून द्या, 19 ची जन्मतारीख आहे, 19/1/9 इज इक्वल टू किती 10, 9 आणि 1 19 म्हणजे 9+1 10, 10 म्हणजे 1 आणि 0 इज इक्वल टू 1, म्हणजे तुमची जन्मतारीख तुमचा तुमचा लकी आकडा कुठला आला, 1 आला, तर 1 हा जो आहे हा मीनाक्षी पाटील यांचा लकी आकडा झाला, तर लकी आकडा एकडा झाला त्याबरोबर तुमचं तारीख महिन्यातली 1 तारीख लकी आहे तुम्हाला, 10 तारीख लकी आहे तुम्हाला, 19 तारीख लकी आहे तुम्हाला, त्याबरोबर 28 तारीख 28 ची टोटल किती येते परत 1च येते ते पण, ह्या तारखा तुमचे लकी आकडे झाले। आता यामध्ये शत्रू नंबर पण असतात आणि मित्र नंबर पण असतात, तो खूप मोठा घोटाळा आहे, सिम्पल पण एवढं समजून घ्या, एकदा मला जी प्रॅक्टिस झाली की परत तुम्हाला अजून डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न करेल। अनिल जगताप नमस्कार, दीपक अष्टेकर नमस्कार, नंदा मोहिते नमस्कार, असं बदल आता जे काय दिलेलं आहे ते शिवराज होळकरनं पण विचारलंय, प्लीज सांगा माझं नक्की आकडा काय। नमस्कार शिवराज होळकर, मी सगळ्यांचा प्रश्न उत्तर द्यायला सांभाळ प्रयत्न करेल, आणि 17/11/1992 असं आहे शिवराज जन्मतारीख आहे, 17/11/1992 असेल तरी 17 हा तुमचा जन्मतारीख असल्यामुळे 7 आणि 8 7+1 = 8 8 हा तुमचा लकी आकडा आहे, आणि हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट शिवराज म्हणून आज लक्षात आलं सांगावं असं मला वाटेल की श्रीराज आहे, श्रीराज होळकर, तर 8 हा लकी आकडा नसतो असं अनेक लोकांचा गैरसमज आहे, तो पूर्णपणे काढून टाका, 8 हा लकी आकडा असतो, 17 ज्या मुलांच्या लोकांचा जन्मतारीख 17 आहे, 17 पासून सुरुवात होते, 17 हा मोस्ट लकी नंबर मानला जातो, हे लक्षात ठेवा, जरी टोटल 8 जरी आले तरी मोस्ट लकी नंबरच मानला जातो, तर काही वेळेला अशा काही अंधश्रद्धा पसरतात की 8 नंबर लकी आकडा चांगला नाहीये, किंवा शनिवार जन्मला चांगला नाहीये, शनी हा ग्रह चांगला नसतो त्रास देतो, असं जे काही भ्रामक कल्पना आहे तशा बिलकुल मनात ठेवू नका, प्रत्येक गोष्टीला एक लॉजिक आहे, प्रत्येक गोष्टीला एक सायन्स आहे, त्या सायन्सच्या बेसवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर अशा पद्धतीने गोष्टीवर विश्वास न ठेवता 17 नंबर हा अतिशय त्यांना म्हटला असेल 17 चांगली नाहीये, 7 आणि 8 असं 8 तुटले असल्यामुळे मी लकी नाहीये असं त्यांना अनेक जण म्हणत असतील, पण तुम्ही तसं काही विचार करू नका, 17 अतिशय मोठा आणि अतिशय चांगला वन ऑफ द प्रॉस्परस नंबर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती होईलच, पत्रिका मला माहित नाही कशी येते, तर अशा पद्धतीने आज
तुम्हाला अंकशास्त्रापणा तुमचा लकी आकडा हुडकण्यास पहा शोधण्यास मदत केलेली आहे. या गोष्टीचा वापर करा आणि मॅक्सिमम सक्सेस या हा लाईफ लॉंग सोल्युशन आहे तुमच्यासाठी. कुठेही कधीही तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही तिचं ट्रायल बघा कसं वाटतं काय नाही आणि काय चांगलं वाटलं किंवा काय वाटलं 100% मला कळवाच कळवा. आणि हा प्रोग्राम कसा झाला काय नाही कमेंट तर गॅरंटीड मला द्याच. मॅक्सिमम लोकांना शेअर करा कारण हे नॉलेज जेवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचेल तेवढंच त्या लोकांचं बल होईल आणि अल्टी त्यांना ते नॉलेज मिळेल आणि त्यांना डेली जीवनामध्ये वापरून सक्सेस या छोट्या टिपमुळे ऍडिशनल सक्सेस मिळायला तुम्हाला मदत होईल. न्यूमरॉलॉजी बद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते पण बऱ्यापैकी दूर होतील. तर असाच एक चांगला छोटा प्रोग्राम घेऊन परत मी येईन तुमच्या समोर आणि त्याचा वेळ आणि टाइम तुम्हाला गॅरंटेडली सांगेल. अगोदर सकाळीच सांगेल की ज्यामुळे तुम्हाला संध्याकाळी प्रिपेअर होता येईल. तोपर्यंत नमस्कार.